मुकेश 11 बेस्ट ऑफ बोरसेती वर्सेस कोणगाव अशी ती लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. अनेक सारे प्रेक्षक वर्ग अद्याप मॅच एन्जॉय करतात. बरेच सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर जोडी अर्जुन बांगर आणि प्रशांत लोखंडे, सॉरी प्रशांत वेखंडे, असे दोन सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर येत आहेत बोरसेती टीम कडनं. तर कोणगाव टीम कडून पहिलं षटक पॉवर प्ले, पहिला चेंडू इनसाइड आउट आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू धन 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 करत सीमारेषा बाहेर चौकार. तर चौकार आलाय पहिला बॉल वरती. मनोजचं स्वागत केलं, वेलकम टू द ग्राउंड. आणि पहिला चौकार पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. रन्स मिळेल एक सिंगल बरोबर टीमची टोटल 5 या धावसंख्येवरती. अर्जुन बांगरनं सुरुवात पुन्हा एकदा चांगली केली, पहिला बॉल वरती चौकार ठोकला आणि त्यानंतर सेकंड बॉल वरती सिंगल रन्स आपण पाहतोय. आमची इवन जोडी अमित दादा तरे आणि जगदीश वाघमारे या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतात, त्यांचं देखील कौतुक. अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा, या 20 रन्स मिळेल एक सिंगल बरोबर टीमची टोटल 6 धावसंख्येवरती. 3 षटकांची लढत, प्रेक्षक वर्ग मॅचला एन्जॉय करत आहेत. अच्छा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय टीम गोरसई संघानं. कोलबड्याचा चेंडू, यावेळेस मात्र रन्स प्राप्त होते 1 आणि सिंगल बरोबर 7 धावा. सिंगल डबलला प्राधान्य दिलं, पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर 3 सिंगल, 4 चेंडू 7 धावा. मनोजच षटक तुम्ही पाहतायत, पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर कमबॅक केलं, 3 बॉल 3 धावा दिला, एकूण 4 बॉल मध्ये 7 धावा आल्यात. पहिलं पॉवर प्ले षटक. गोलंदाजा यावेळीचा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल बळ्यात पुन्हा एकदा आणि सिंगल बरोबर टीमची टोटल 8 धावा. पहिलं षटक पॉवर प्ले आणि पहिलाच बॉल वरती चौकार आला, त्यानंतर 5 चेंडू झाले आतापर्यंत आणि 8 धावा. क्लायमेट थोडस चेंज झालंय, गुलाबी थंडी आणि या क्लायमेट मध्ये मॅच तुम्ही पाहतायत. तिसरा परीतील पहिली लढत आणि डॉट चेंडू ओव्हर समाप्त. पहिली मनोजचं षटक झालंय कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा. बॅटिंग करत असताना मैदानावरती बोरसेती संघाची टोटल. पहिलं षटक झाले कंप्लीट, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण टोटल स्कोर वरती लागले 8 धावा. बिनबाद 8 अशी सुरुवात. अर्जुन बांगर ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला, 6 धावेचं योगदान त्यानं दिला. त्यानंतर बॅट्समन प्रशांत वेखंडे च्या बॅटमधून 2 धावा आल्या, एकूण अशा 8 धावा पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये. तर एकूण आपण पाहिलंय या ठिकाणी पहिलं षटक झाले कंप्लीट, ओव्हर नंबर सेकंड साठी सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज नरेन, नरेनचं षटक क्रमांक 2 त्याला. टीम कोणगाव वेळ घेऊ नका प्लीज. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी नरेन सज्ज स्ट्रायकरवरती. बॅट्समन तुम्ही पाहतात प्रशांत वेखंडे.
तर लक्ष असू द्या, दोन्ही संघ मैदानावरती सामना खेळत आहेत. गोल कोणगाव आणि पहिला चेंडू इथे पंचांचा इशारा आलाय, नो बॉल आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमारेखेच्या बाहेर. येतोय चौकार, 1+4 पाच धावा पहिल्या चेंडूवरती बोनस आलाय आणि पाच धावीने संघ पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. दोन्ही संघ लक्ष असू द्या, कोणगाव संघ आणि बोरसेती सामना कोणी जिंकू द्या, तो सामना रविवारी संध्याकाळी 6 वाजता होईल गोरसई संघाविरुद्ध. रिव्ह्यू घेतले पंचांनी बीमरसाठी. विजेत्या संघाला सूचना असेल की तुम्हाला सामना आज नाही तर रविवारी संध्याकाळी 6 वाजता तो पहिला सामना असेल विजेता संघ विरुद्ध गोरसई. संध्याकाळी 6 वाजता परफेक्ट टायमिंग असेल बघा, अन्यथा सामना 2 षटकांचा राहील जर तुम्ही वेळेवरती आले नाही तर. 6 वाजता दोन्ही संघाला उपस्थित राहावं लागेल. नो बॉल, यस पंचांचा इशारा. 1+4 पाच धाबा मिळतील आणि पाच धाब्याने संघ पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. नरेनचा पहिला चेंडू बीमर आला, त्यानंतर पंचांनी 9 घोषित केला, त्याच्यावरती 22 स्वरूपात 4 मिळाल्या, एकूण 1+4 पाच धावा. थ्रीचा चेंडू येणारा चेंडू नरेनचा आणि सेकंड वरती यावीचा चेंडू लॉब केलाय, व्हाट अ शॉट, आणि चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्रीट वरती षटकार. फ्रीटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय बॅट्समन प्रशांत बेखंडे. बॅट मधून षटकार आला, टीमची टोटल एकूण स्कोर आमचे स्कोर सांगतायत, फुल स्कोर 19 19 धावा धापकाबाधी. यावेळीचा चेंडू मात्र पंचांचा इशारा, व्हाइट बॉल. आता मात्र अतिरिक्त रन्स वाढलेत या षटकामध्ये, बॉल फेकले गेलेत फक्त एकच आणि एक बॉल मध्ये जबर जबर 12 धावा आल्या. टोटल एकूण स्कोरर 20 रन्स पहिल्या षटकामध्ये, 8 या ओव्हर मध्ये, 1 चेंडू 12. कोणगाव संघ निश्चित दुसरं षटक पिकत असताना नरेन माग पडलाय, नरेनचं षटक थोडस मागडं राहिलं. पहिला 9 बॉल त्याच्यावरती चौकार आला, त्यानंतर फ्रीट वरती षटकार आला आणि आता व्हाइट बॉल. महेश वाघमारे यायचा आपण संपर्क साधा, महेश वाघमारे. यावेळी चेंडू पुन्हा एकदा लॉब केलाय आणि चेंडू चाललाय. फलंदाज बाद होतोय, पहिला कार्ड ओपन पहिला सरल बाद झालाय. प्रशांत वेखंडे बॅक टू द डगआउट, एक षटका त्याने ठोकला आणि टीमची टोटल सध्या 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॅट्समन रोशन वेखंडे. स्वर्गीय अनिल शेट तरे स्मृती चषक 2023 ची तिसरी रात्र. प्रेक्षक वर्ग अद्याप मॅचला एन्जॉय करतात, तर सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि एकूण स्कोर जर पाहिला, स्कोरबोर्ड ती लागलाय, तुमचे स्कोर सांगतायत 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू LBW आणि जसा आला रोशन वेखंडे तसा माघारी पळतावं लागतंय. विकेट नंबर सेकंड याच ओव्हर मध्ये धक्का लागलाय दुसरा 20 या धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन बाली
न्यू बॅट्समॅन बाली बागरे मैदानावरती येतोय. दोन बॅट्समॅन आउट झालेत, प्रशांत वेखंडे त्यानंतर रोशन वेखंडे. हे खेळाडू बाद झाले, तीन बॉल फेकले गेले ते ओव्हर मध्ये. तीन बॉल मध्ये 12, सुरुवातीला एकच बॉल मध्ये 12 आल्या, त्यानंतर दोन लगातार विकेट विकेट हॅट्रिक बॉल गोलंदाज नरेनचा. आणि या षटकातले अद्याप दोन बॉल तीन बॉल शिल्लक आहेत. प्रमोद शेठ भगत साहेबांकडून, आता प्रमोद शेठ भोईर साहेबांकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं प्राइस. व्हाइट बॉल, अजून एक अतिरिक्त रन्स येते आणि धावसंख्या 21 टोटल स्कोर स्कोरबोर्डवरती लागलाय. आणि स्पर्धेतला आज तिसऱ्या रात्रीतला कदाचित अंतिम सामना असेल. विजेता संघाला रविवारी संध्याकाळी 6 वाजता यावं लागेल. 6 वाजता जर नाही आले दोन्ही संघ तर दोन षटकांचीच मॅच राहील, त्यामुळे तुम्हाला टायमिंग बद्दल येणं गरजेचं आहे. यावेळीचा चेंडू ऑफ साईडला अलक्यातनं क्लिक केला, चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मिळाली सिंगल. सिंगल बरोबर, फुल स्कोर 22 रन्स. षटक क्रमांक दुसरा, बॉल फेकले गेले 4, अतिरिक्त रन्स या ओव्हर मध्ये भरपूर आल्या, कारण या ओव्हर मध्ये आतापर्यंत 7 धावा अतिरिक्त आल्यात. आणि एकूण स्कोर जर पाहिला 22 रन 22 धावा, आतापर्यंत 14 धावा या ओव्हर मध्ये 4 चेंडू मध्ये खर्च केल्यात. कमबॅक जरूर केलं गोलंदाजानं. हा चेंडू, अजून एक स्वेअर, अजून एक वाईट. अशा मुमेंटला गोलंदाजानं या ओव्हर मध्ये 1 नो बॉल आणि 3 वाईट बॉल फेकलेत. अतिशय मोठं षटक करत आतापर्यंत बॉल फेकले गेलेत 4 बॉल फेकताना एकूण 8 बॉल, त्याच्यातनं 4 बॉल अतिरिक्त आले. धावसंख्या 23. हलक्या त्यानं क्लिक केलं, सिंगल तर मिळेल. सिंगल न धावसंख्या आपण पाहतोय ते 24 वरती. षटकातला अंतिम बॉल, शेवटचा अंतिम बॉल सेकंड मध्ये. हा चेंडू अलॉंग द कार्पेट ऑफ साईडला, रन्स मिळेल 1 आणि डबल साठी धावतात. मिस फिल्डिंग झाली. 2 धावा कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर झाला 2 षटकांमध्ये 26, लॉस ऑफ 2 विकेट. तर 2 षटकं झाली कंप्लीट 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर झालाय 26-13.00. ही सरासरी गाठली, या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या. मंडप डेकोरेशन आपण संपर्क साधा. चला मंडप डेकोरेशन कुठे असाल, आमचा आवाज ऐकत असाल तर आपण प्लीज स्टेजशी संपर्क साधा. चला पास घ्या थोडं, प्लीज स्पीडअप करा अंपायर. एकूण 26 लास्ट ओव्हर. व्यंकटेश पहिला चेंडू, मिस टायमिंग आणि विकेट मिळाली आहे. पहिला बॉल वरती बॅट्समन आउट होत आहे. सलामीवीर अर्जुन मांगर बॅक टू द डगआउट. लॉस ऑफ 3 विकेट. अर्जुन मांगर बॅक टू द डगआउट आणि टीमला लागलाय धक्का क्रमांक 3. चला मंडप डेकोरेशन, मंडप डेकोरेशन कुठे असाल, आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर प्लीज आपण संपर्क साधा.
निश्चित आज आमचे राहुल वाघमारे ने एंटरटेनमेंट केलं, मनोरंजन केलं सर्व प्रेक्षक वर्गाचं। आज बदक होते, आता बदक झोपलाय, बदक कदाचित कोंबडी झाली। यावेळीचा चेंडू ऑफसाईडला, रन मिळेल एक सिंगल बरोबर, टीमची टोटल सिंगल बरोबर 27। शेवटचं अंतिम षटक आहे, चांगलं टार्गेट सेट करावं लागेल कारण इथन जो संघ जिंकेल तो सुपर संडेला पहिली लढत खेळणार आहे संध्याकाळी 6 वाजता। गोरसे बी संघ असेल त्यांच्या समवेत अंतिम सामन्यामध्ये ड्रॉच्या माध्यमातून गोरसे संघ पुढे सरकला। यावेळीचा चेंडू मिस टायमिंग की प्रॉपर, आणि चेंडू सीमारेषा बाहेर, लॉंग ऑन वरन जातोय, सीमारेषा बाहेर षटकार। षटकार बरोबर आता टीमची टोटल 33, 33 धावसंख्येवरती अंतिम षटक आपण पाहतो। व्यंकटेशच्या माध्यमातून फेकलं जातंय, पहिल्या चेंडूवरती विकेट मारली, त्यानंतर सिंगल आणि आता आलाय षटकार। नशिबाने साथ दिली असं म्हटलं जात ना की किस्मत भी बहादुरों का साथ देती है, और किस बहादुर वो होते हैं जो मैदान में लड़ते हैं। एकूण 6 धावीन टीम ची टोटल 33 वरती, षटकातले अद्याप 3 बॉल शिल्लक आहेत। स्ट्राइक एंड वरती तुम्ही पाहतायत बलीला, ज्याच्या बॅट मधून बालीला ज्याच्या बॅट मधून आला एक षटकार। शेवटचे अंतिम षटक 3 बॉल शिल्लक आहेत, बालीमध्ये देखील ताकद भरपूर आहे। शेवटचं षटक चांगला, चेंडू ऑफ साइड ला अलोंग द कार्पेट चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, रन्स कंप्लीट झाली। एक आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये। दोन धावीने संघ 35 वरती गेला, 3 षटकांच्या लढतीत कदाचित जर टोटल 40 आसपास जरी झाली ना तरी मग फाईट द्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल कोंडगाव संघाला, कारण अशा मोमेंटला या क्लायमेट मध्ये टार्गेट जर मोठं झालं तर मात्र संघर्ष वाढेल, कारण आता डू फॅक्टर वाढलाय, जास्त चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवणं कठीण असेल। आणि आतापर्यंत 4 बॉल फेकले गेलेत, 9 धावा। चांगला चेंडू ऑफसाइडला, चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट, आणि माघारी परतावं लागतंय बॅट्समन बालीला, बॅक टू द डगआउट। चला लवकर पाठवा आपण, आणि चला टीम बोरशेती संघ आपण वेळ घेऊ नका प्लीज। षटकातला अंतिम बॉल असेल, टीमची टोटल 35, 35 धावा आपण पाहिल्या, तर अंतिम षटक अंतिम बॉल, न्यू बॅट्समन आलाय मैदानावरती, तेजस जाधव न्यू बॅट्समन स्ट्राइकवरती। षटक क्रमांक अंतिम फेकत असताना व्यंकटेश थोडासा मागडा जरूर राहिला, 5 चेंडू 9 धावा 1 विकेट। चांगला चेंडू ब्लॉकर मध्ये फेकला, रन्स मिळाली 1, आणि डबल साठी धावतायत, आणि ते दुसरी धाव कदाचित मागात पडेल, आणि खेळाडू बाद, धावसंख्या झाली 36 आणि 37 धावीच टार्गेट कोंडगाव टीम समोर।
चला लगे बोरशेती संघ आता अपन प्रैक्टिस नहीं का करू प्लीज अपन शतक्षण लावून घ्या कोण संघ अपन देखील सलामी जोड़ी पाठवून द्या 37 धावा झालेत 38 धावेचं टार्गेट असेल या दोन संघामध्ये ही लढत महत्त्वाची जो जीता वो सीधे सुपर संडे में गोरसेट टीम के साथ खेलेगा। चला बोरसेती संघ आपण वेळ घेऊ नका प्लीज आणि कोणगाव संघ आपण देखील लगेचच सलामी जोड़ी पाठवून द्यायचे जीत के लिए 38 रनों का लक्ष्य आज आखिरी मुकाबला और निश्चित रोशन संते आमचे मित्र आहेत करायतन गारेवलीचे आणि टेटेवाला परिसरचे लाडके समालोचक आहेत आणि करायतन या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी रोशन संतेने खूप मोठं योगदान दिलं आणि त्यांच्या सहकार्याने आज हीच क्रिकेट स्पर्धा करायतन जर पाहिलं ना तर अमित दादा आणि त्यानंतर आमचे जगदीश वाघमारे हे एबन जोडी आहे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची स्पर्धा आणि करायतन त्यांना मोठं सपोर्ट मिळालं रोशन संतेचं त्यांचं करायतन आपण आभार व्यक्त करूया कौतुक करूया कारण अशाच प्रकारचा सपोर्ट जर समालोचकांनी प्रत्येक स्पर्धेला केलं तर प्रत्येक स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळेल रोशन संतेचं देखील आपण कौतुक करूया आम्हाला देखील स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली आमचे मित्र सोनू बांगर यांना देखील स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली आणि आमच्या दोघांच्या वतीने देखील रोशन संतेचा आम्ही आभार व्यक्त करू तो जीतने के लिए 38 रनों का लक्ष्य चलते मैदान के ऊपर जहां पर आज के रात का आखिरी मुकाबला दो बड़े टीमों के बीच एक बार एक तरफ है कोंडगांव टीम दूसरी तरफ है बोरसेती टीम जिन्होंने 37 रन बनाए और 38 रनों का लक्ष्य का पीछा करने उतरी नमित पाटिल और हेमंत कराले सलामी वीर ओपनिंग ब्लास्टर पहली फुल टॉस गेंद सामने खेला आईडी स्ट्रॉन्गान में वहां पर खिलाड़ी मौजूद एक के साथ शुरुआत और एक के साथ अकाउंट ओपन हुआ टीम कोंडगांव का 18 गेंदे और 38 का टारगेट रन और गेंदों का 37 का टारगेट है रन और गेंदों के बीच अंतर 19 का अंतर मुकाबला बेहतर होगा शुरुआत अच्छी होनी चाहिए तीन ओवर के मुकाबले में तेज तर्रार गेंद पड़ने के बाद रफ्तार के साथ गेंद नीचे रही डॉट बॉल की समाप्ति शून्य इस गेंद के ऊपर रन संख्या है एक रन बगैर विकेट के नुकसान पर पावर प्ले का पहला ओवर अर्जुन बांगर गेंदबाजी कर रहे उन्होंने बल्लेबाजी भी बेहतर की थी अर्जुन बांगर फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार है सलामी भी ओपनिंग ब्लास्टर हेमंत कराले सेकंड के ऊपर है उम्मीद बहुत ज्यादा है क्योंकि दुनिया उम्मीद के ऊपर टिकी है उम्मीद के ऊपर दुनिया कायम जीतने के लिए 37 का टारगेट इस बार लॉब किया गेंद को एलिवेशन मिला स्ट्रोक को और गेंद सीधे वाइटी स्ट्रॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद चेहरे और तीसरे अंपायर की मांग आइए आयोजन कमेटी तो पहली गेंद एक दूसरी गेंद डॉट तीसरी गेंद छह और रन संख्या है 7 चलो जगदीश वाघमारे आप जल्द ही मैदान के ऊपर जाएं आज बहुत सारा टाइम हो चुका है पहले दिन में भी काफी सारा वक्त गुजरा था पहला दिन था आज थोड़ी सी प्रॉब्लम इलेक्ट्रिक प्रॉब्लम की वजह से शायद ये मुकाबला थोड़ा लेट तो इस ओवर की चौथी गेंद लेकर आएंगे अर्जुन बांगर सामने है बल्लेबाज हेमंत कराले अच्छी गेंद फिर एक बार शॉर्ट मिड विकेट में फील्डर तैनात रन बनेगा एक और एक के साथ रन संख्या 8
आठ रन बगैर विकेट के नुकसान पर पहला पावर प्ले का ओवर टीम कोनगांव के सामने लक्ष्य है। 37 37 रनों का टारगेट 36 रन बने थे पहले सत्र में। कमाल की बल्लेबाजी की थी 36 12 की औसत पाई थी मगर अब तक बात करेंगे चार गेंद में रन आए 8। इस बार भी लाभ किया मिस्टामिंग खिलाड़ी तैनात विकेट बनेगी और पहला विकेट मैदान के बाहर नमित पाटिल बैक टू द डगआउट। तो पहले विकेट नमित पाटिल बैक टू द डगआउट रन संख्या 8 5 गेंदे 8 और 1 विकेट। नए बल्लेबाज स्वीकार पाटिल स्वीकार को आज स्वीकार की बल्लेबाजी करनी पड़ेगी और तो जाकर मुकाबला जीत सकते क्योंकि 37 का टारगेट 29 रनों की अभी भी जरूरत है। बची है 13 गेंदे आखिरी गेंद में एका चौका एका छक्का भी मुकाबले में वापसी दिला सकता है। तो गेंदबाज अंतिम गेंद लेकर आएंगे और इस बार लाभ किया कमाल की टाइमिंग आते ही स्वीकार ने की स्वीकार बल्लेबाजी और गेंद सीधे वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रन छक्के के साथ ओवर की समाप्ति 14 रन आए इस ओवर से। आप जीतने के लिए यहां से 23 रनों की आवश्यकता 12 गेंदे बची हैं 12 गेंदे 23 का समीकरण जीतने के लिए होगा मैदान के ऊपर टीम कोनगांव को। और मैंने कहा था कि स्वीकार हमेशा स्वीकार के साथ बल्लेबाजी करते जिम्मेदारी लेकर बल्लेबाजी करते पहले गेंद के ऊपर भव्य स्वागत किया 6-7 और रन संख्या पहले ओवर के बाद 14। निश्चित रोशन संदेश स्माइल सोनू बंगर करण यंदा कर्तव्य है तो ओवर नंबर सेकेंड गेंदबाजी की बात करेंगे एसबी गेंदबाज एसबी आई भी लगाते तो भी चलता। पहली गेंद डॉट और आप जीतने के लिए 11 गेंदे 23 के समीकरण। अच्छी गेंद थी विकेटों के पीछे और 1-0 और 1-0 की समाप्ति। आप 10 गेंदे 23 की जरूरत है। कोनगांव वर्सेस बोरसेती के बीच ये मुकाबला है और इस ओवर में 2 गेंदे डॉट एसबी के द्वारा। यह अच्छी गेंद इनसाइड आउट स्ट्रोक खेला जब तक गेंद को कवर के रीजन में फील्ड करे तब तक 2 रन का इजाफा। 2 के साथ रन संख्या की बात करेंगे 16 रन जीतने के लिए अभी भी 21 रनों की आवश्यकता 9 गेंदे बची हैं। इस ओवर की 3 गेंदे तय करेगी इस मुकाबले का फैसला। 3 गेंद में एकाध बड़ी बाउंड्री भी आती है तो भी कोनगांव टीम आखिरी ओवर में
मुकाबले को टारगेट कर सकती है। और लक्ष्य है 37 रन बने इस अब तक 16। अच्छी गेंद, ओ व्हाट अ शॉट, गेंद सीधे बाउंड्री लाइन की तरफ, फील्डर थे तैनात, सीधे हाथ में गेंद, विकेट नंबर सेकेंड, मैदान के बाहर लौटना पड़ेगा हेमंत कराले। बैक टू द डगआउट। यस, आउट हुए बैट्समैन। और अब 8 गेंदे चाहिए जीतने के लिए। मैदान के ऊपर 21 की आवश्यकता होगी। डगआउट बॉक्स में प्लीज आप शांतता रखें। इक्कीस रनों की आवश्यकता, 8 गेंदे 21 रन, 21 रनों की अभी भी जरूरत है। नए बल्लेबाज नरेन आ चुके, लेफ्ट हैंड बल्लेबाज, एका चौका छक्का दागते तो फिर मुकाबले में वापसी जरूर होगी। तो यहां पर बात करेंगे मुकाबला जीतने के लिए 8 गेंदे 21 रनों की आवश्यकता होगी। मुकाबला अभी भी खत्म नहीं है, तो रखौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। मगर इस तरह से डॉट गेंदे रहेगी तो फिर मुकाबला नहीं जीत पाएंगे, क्योंकि 7 गेंदे बची है और 21 रनों की आवश्यकता, 7 गेंदे 21 की आवश्यकता। तो शायद यहां पर बात करेंगे तो 5 गेंदे 2 रन 1 विकेट, आखिरी 7, फिर एक बार डॉट। व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग, काफी बेहतरीन एसबी का ओवर रहा। और कहते ना कि एसबी ने जो ओवर पे का 2 रन देकर एक सफलता प्राप्त की, आखिरी ओवर अब 21 रनों की आवश्यकता, कठिन जरूर होगा क्योंकि आखिरी ओवर में इस क्लाइमेट में 21 रन बनना कठिन बन सकते हैं, मगर कोंडगांव के बल्लेबाज भी ताकतवर है। तो गेंदबाज है तेजस, आखिरी ओवर 21 रनों की आवश्यकता, मुकाबला अभी भी जिंदा है क्योंकि कई सारे दर्शक अभी भी जिंदा है, तो मुकाबला भी जिंदा होगा। आखिरी ओवर आज कमाल हो गई और डॉट बॉल की समाप्ति। आप ये देखिए सिट्टी भाई, इतनी रात में सिट्टी बज रही है, ये हमारे दर्शक सिट्टी बजाना जानते हैं रात को, क्योंकि वक्त है सिट्टी बजाने का, क्योंकि रात के 12 1 बजे के बाद सिट्टी बजाना का ही टाइम होता है। पांच गेंदे 21 की आवश्यकता, तो अब जीतने के लिए 5 गेंदे,
अच्छी गिनती यहाँ पर, एक रन जरूर बनेगा। डबल के लिए पलटना चाहते मगर इनकार किया, देखना है लौटना पड़ेगा। अब बची है चार गेंदे, 20 की आवश्यकता। अब कठिन होता जा रहा है टारगेट, क्योंकि जो टारगेट था 37 का, शुरुआत में पहला ओवर में 14 आए थे, लग रहा था कि मुकाबला पलट पर होगा, मगर जिस तरह से रहा सेकेंड ओवर एसबी का, दो रन देकर एक सफलता उन्होंने प्राप्त की। और इस बार तेजस का ओवर रहा, दो गेंदे एक रन, और अब बची है चार गेंदे 20। तीन गेंदे डॉट लगातार आती है तो भी हजार, और तीन छक्के लगते हैं तो भी हजार के इनाम। प्रमोद दादा भोईर, ये देखिए प्रमोद दादा का एटीएम मंडल खुला है, शायद रात में बैंक बंद है मगर एटीएम उनका खुला है। ये होते क्रिकेट के दर्दी दर्शक और क्रिकेट से प्यार। और ये देखिए भाई, और एक विकेट, अब मुकाबला एक तरफा बनता जा रहा है, क्योंकि तीन गेंदे तीन छक्के भी मुकाबले को नहीं जिता सकते, क्योंकि अब तीन गेंदे 20 रनों की आवश्यकता। अब शायद मुकाबला होगा संडे में 6 बजे विनिंग टीम और गोरसे के बीच, दाद देनी पड़ेगी आज टीम गोरसे थी जिन्होंने बेहतरीन प्रदर्शन किया। पहले मुकाबले से लेकर आखिरी मुकाबले तक उन्होंने बेहतरीन प्रदर्शन किया, उनका बोलते थे कि रोशन आपको शुभकामनाएं हमारे सोनू भांगर की तरफ से, सुपर संडे में आपको शुभकामनाएं। और आखिरी तीन गेंदे 20 रनों की आवश्यकता। तो यहां पर एक गेंद डॉट, और रन संख्या की बात करेंगे, पूरी तरह से मुकाबला एक तरफा दोस्तों, ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा। यू आर द वॉचिंग वन साइड मैच, दर्शकों ने अब जगह छोड़ दी क्योंकि ये मुकाबला एक तरफा। औपचारिकता बची इस मुकाबले में और आखिरी दो गेंदे। कांग्रेचुलेशन टीम बोल से थी जिन्होंने बेहतरीन प्रदर्शन किया, और कुनगांव टीम हार्डलक बेहतरीन अब तक मुकाबले में देखे, और कुनगांव टीम इस प्रतियोगिता से बाहर होती हुई, क्योंकि अगला सुपर संडे में पहला मुकाबला होगा टीम बोरसेती बनाम घुरसई, बिग फाइट, बड़ा मुकाबला जरूर रहेगा। आखिरी गेंद इस ओवर की, और अच्छी गेंद, मैच जीत लिया टीम बोरसेती ने, और आखिरी राउंड में प्रवेश किया, जो कि मुकाबला होगा सुपर संडे में 6 बजे शाम।